यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संवारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष म्हणजे तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड दारुगड आई दारुगड। सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच। शालिवंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा गा शिवनेरीवर जन्म झाला।
सूर्य नभी नव्या नवलाई था बाल वयापासूनच शिवबांना माँ साहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत, अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बाल वयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनी मावर दे भूमी स आहुती, करुणी वार गनी मावर दे भूमी स आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनी मावर दे भूमी. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमवेत शिवबांनी शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरी, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती.
महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना फुटला घाम याला कोण घालील येसेने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हन त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने या नवतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिव बाला टाकतो चिरडून आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा तथा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना काही सांगता नाही अरे मग काय गड हो क्यो बसला हाय ना गनीम येढा मांडून आलय अन मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं काय केलं महाराज राजांनी आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजांनी आता शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली अशी ही युगत राजांनी मांडली पंताची जुबान राजांनी काढली सिद्धीच्या खेम्यात पंत तोची भेन भेटाया येणार सुलूक होणार हो आता राजांच्या मनीच कुणाला ठाव भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौल तडुलेत आला खान डौल तडुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून
राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ। खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खानदा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला। खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला। चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान यडबडला। इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचव ठेकलाला, पोटामंदी पिचव ठेकलाला। वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला। टरा टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळ। भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी। अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहिमच हाती घेतली। पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले। सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला, हिंदवी स्वराज्य वाढू लागले। अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती। पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे। सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला। या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त केली। समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात। काय म्हणावे त्या धैर्याला। पावनखिंडीत 3,000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंद अडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले। काय म्हणावे त्या शौर्याला। पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जात, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका। नाही बाजी। राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही। राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे। पण बाजी, तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडी। मग खुशाल लढायचं असेल तर लढा बाजी। पुरंदराच्या तळावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाह कडून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात। काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला। पुढे राजांना हगऱ्याला जावे लागले। तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंढाणा घेण्याची वेळ आली
तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम म्याच फत्ते करणार राज. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या राईबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयाशी धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्य अभिषेकाची. साडेतीनशे वर्षाच्या काळ्या रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला.